लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भाजप शिंदे आणि अजितदादांना पाणी पाजले. त्यानंतर मला सोडून गेलेल्या किमान 80% आमदारांना तरी घरी बसवणार अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार यांनी केली आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा मनसोबा बोलून दाखवलाय. पण ते फक्त बोलून शांत बसले नाहीत तर या प्रतिज्ञेप्रमाणे चालीही आखतायत. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपचे माजी आमदार, भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करत आहेत. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचं धोरण आखले. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी एस पाटील, शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले. प्रशांत यादव यांच्या रूपाने आमदार शेखर निकम यांनाही पर्याय शोधलाय. आता पवार यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचं निश्चित केले. त्यामुळं मंत्री संजय बनसोडे यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी एक मोठा मोहरा गळाला लावल्याचं बोललं जात आहे. हे सुधाकर भालेराव नेमके आहेत तरी कोण आणि ते बनसोडे यांना कसे आव्हान देऊ शकतात तेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदारसंघातून भाजपचे सलग 2 वेळा आमदार होते. 2019 निवडणुकीत भाजपनं त्यांना डावललं. परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. आता बनसोडे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला आणि ते सध्या क्रीडामंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपचे अजितदादा गटासोबत युती असल्यामुळं संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. या समीकरणामुळं विधानसभेसाठी भाजपकडून आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचं निश्चित केलंय. महाविकास आघाडीत उदगीरची जागा राष्ट्रवादीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आणि शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात चांगला संघर्ष होईल अशी चिन्ह दिसत आहेत. खरं तर उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला. गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकज मुंडे आणि सुधाकर भालेराव हे दोघं आमदार अशी मराठवाड्यात भाजपची भक्कम स्थिती होती. गेल्या काही वर्षापासून सुधाकर भालेराव पक्षांतर्गत कुरगुडीमुळं हैराण होते. पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील निलंगेकर काम करत असताना भाजपमध्ये निर्माण झालेल्या गटातटाच्या राजकारणावर भालेराव प्रकाश टाकत. आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वादाचे परिणाम जिल्ह्यातील संघटनेवर पडत. त्यामुळं हा बालेकिल्ला भाजपनं स्वतःहून उद्ध्वस्त करून टाकल्याचं इतिहासातून दिसतंय. यातूनच गेल्या काही महिन्यांपासून सुधाकर भालेराव हे कोणत्या पक्षात जावं याचा शोध घेत होते. मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा झाली. अखेरीस त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं उदगीरमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटातच विधानसभा निवडणुकीत सामना होईल आणि कमळ दिसणारच नाही असं चित्र निर्माण झालंय. तुम्हाला काय वाटतं, पवारांच्या या निर्णयाचा उदगीरमध्ये फायदा होईल? शरद पवार बनसोडे यांना पाडू शकतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.